दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधारानं चेंडूशी छेडछाड केल्याचं मान्य केल्यानं क्रिकेट जगत हादरून गेलंय. जगज्जेत्या टीमवर सामना जिंकण्यासाठी चेंडू कुरतडण्याची वेळ का आली असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. 5 वेळच्या जगज्जेत्या संघानं कसोटी सामना जिंकण्यासाठी चेंडूशी छेडछाड करणं ही निश्चितच शर्मेची बाब आहे. तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरून बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातल्या 43व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बॅनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करताना दिसला. चेंडूला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून चेंडूला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, त्यामुळे चेंडू खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं. बॅनक्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बॅनक्रॉफ्टने या सगळ्या गोष्टी नाकारल्या, मात्र मैदानातल्या बड्या स्क्रीनवर बॅनक्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथनं बॅनक्रॉफ्टच्या चेंडूशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली. The leadership group knew about it. We spoke about it at lunch, and I'm not proud of what's happened. You know, it's not within the spirit of the game. My integrity, the team's integrity, the leadership group's integrity has come into question, and rightfully so. It's not on. It's certainly not on, and it won't happen again. I can promise you that under my leadership. ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच सामना जिंकण्यासाठी स्लेजिंगचा वापर करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव तंत्र टाकायचा आणि आता तर चेंडू कुरतडण्यापर्यंत या संघाची मजल गेलीय. यामुळे क्रिकेट विश्वात त्यांची प्रतिमा आणखी मलिन झालीय. एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे आणि निष्ठुरपणे सांगायची वाटते, चुकून घडते ती चूक आणि ठरवून केला जातो तो गुन्हा. ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम दरवेळेला म्हणत आलेली आहे की आम्ही सभ्यतेची लक्ष्मणरेषा कधी ओलांडत नाही, आम्ही कधी चूक करत नाही, आमच्या आतनं कधी गुन्हे घडत नाहीत, परंतु यावेळेला त्यांनी केलेली चोरी ही पकडली गेली आहे आणि त्याचा धडधडीत पुरावा हा टीव्ही कॅमेऱ्यांनी दिलाय, म्हणूनच त्यांना चूक कबूल करावी लागली. चीटिंग का केलेलं आहे? कारण कुठल्याही बॉलला तुम्ही तुमचा थुंकी लावून शाईन करू शकता, पण रफ कशी करायची? तर ऑस्ट्रेलियाने चक्क चिकटपट्टी हातात घेऊन हात मातीत रब करून त्याच्यावर जी माती आलेली आहे ती हळूच खिशात ठेवून त्या चिकटपट्टीनी त्या बॉलला रफ साईडवरनं टॅम्परिंग केलेलं आहे. हे बिलकुल चुकीचं आहेतच, आउटसाईड क्रिकेटिंग लॉज आहेत, पण इथे मोठा गुन्हा कुठे झालेला आहे तर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बॅनक्रॉफ्ट जे दोन प्लेयर आहेत त्यांनी काल कबूल केलेलं आहे की आम्ही चिटिंग केली आहे. आम्ही हे सगळं प्लॅन पण केलेलं लंच टाईममध्ये की आम्ही कसा बॉलचं टॅम्परिंग करावं, तर हा खूप मोठा गुन्हा झालेला आहे. सभ्य गृहस्थांचा खेळ अशी क्रिकेटची ओळख, मात्र हा सभ्य गृहस्थांचा खेळ राहिलाय का असाच प्रश्न निर्माण झालाय. तसंच क्रिकेटमधील संघ भावना यावरही सवाल उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. ऑस्ट्रेलियाच्या या रडीच्या डावावर मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कुठेतरी खेळाडू वृत्तीला कुठेतरी ठेस पोचते असं मला तरी वाटतं, त्यामुळे हे असे प्रकार करणे क्रिकेटमध्ये खरं तर जेंटलमॅन गेम म्हणतात, परंतु तो त्यांच्याकडून आता होताना दिसत नाही. आता त्यांना नंबर वन व्हायचं असेल त्यामुळे हे कुठेतरी खेळाडू वृत्ती ते कमी करतात. खरं तर पूर्ण स्तरातून त्याचा निषेध व्हायला पाहिजेत. आम्ही आमच्या खेळाडूंकडून तर याचा निषेध करू शकतो, पण आताची टीम बघता तर जसे की मॅचेसारखे हरत चालले त्यामुळे त्यांच्यावर कसा दबाव येत आहे आणि त्यामुळे ती असली नको ते घाणेडेपणा ते बॉल हे करणं, स्विंग बॅ स्विंग मिळावा म्हणून हे करणं ते करणं हे चुकीचं करत आहे ते. कारण की एक खेळाडू म्हणून एक खेळताना आपण आपली क्षमता दाखवायची आणि मग खेळायचं आहे, पण हे करतात ते खेळाडू करतात ना ते चुकीचं करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमनं जे त्या खेळाडूने केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे, लाजीरवाणी गोष्ट आहे. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी ICC BCCI योग्य ते नियम केले पाहिजेत आणि योग्य ती कारवाई केली पाहिजे. जे बॉल स्विंग येण्यासाठी जे केलेलं आहे ते सर्वस्वी चुकीचं आहे आणि त्यांच्यावर ICCने कारवाई केली पाहिजे. थोडं आरवाईने दंडात्मक असेल किंवा सामने थोडे सामने त्यांचे रद्द करून अशी कारवाई केली पाहिजे, जेणेकरून पुन्हा वारंवार हे प्रकार त्यांच्याकडून घडणार नाही. जी टेस्ट क्रिकेट मॅच चालू होती आंतरराष्ट्रीय आणि त्याच्यामध्ये जो काही प्रकार झालेला आहे
मला वाटतं क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना जी घातक गोष्ट आहे, कारण नवीन तंत्रज्ञान निघालेलं आहे आणि त्याच्यातून क्रिकेटपटू एक आदर्श ऑस्ट्रेलिया असू दे बाहेरच्या टीमचा ठेवत असतात आणि ही काळिंबा पासणारी गोष्ट घडलेली आहे, ह्याचा आम्ही क्रिकेट प्रेमींकडून जाहीर निषेध करत आहोत. यानंतर एक महत्त्वाची बातमी येते, काय आहे ही बातमी पाहूयात. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथनं राजीनामा दिलाय. चेंडू कुरतडल्याच्या घटनेनंतर त्यानं राजीनामा दिलाय. उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरनंही राजीनामा दिलाय. आमचे प्रतिनिधी गौरव जोशी यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात. गौरव, खरं तर स्मिथनं आधीच राजीनामा द्यायला हवा होता, मात्र सगळ्या स्तरातून निषेध केल्यानंतर त्याच्याकडून राजीनामा दिला जातोय. हा राजीनामा तुम्ही म्हणताय तो ह्या टेस्ट मॅच साठीच आहे. त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी सगळे ते ऑस्ट्रेलियाचा सीईओ आणि जो परफॉर्मन्स मॅनेजर आहेत, हे सगळे इंटेग्रिटी मॅनेजर जो आहे तो साऊथ आफ्रिकेत पोहोचेल आणि मग पुढले डिस्कशन होतील. पण तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे आणि हे सगळं झालं आहे कारण ऑस्ट्रेलियन पब्लिकनी आज सकाळपासून मागितलं आहे की स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरनी राजीनामा दिलाच पाहिजे, कारण आम्हाला जो कॅप्टन चिटिंग करतो तो आमच्या टीमचा लीडर नको. हे एक सगळं प्रेशर पण आणलं आहे. हे खास ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टरपासून स्पोर्ट्स मिनिस्ट्रीपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यांनी पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाला फोन करून हे सगळं सांगितलं की आपल्या देशासाठी हे जे कॅप्टन आणि जे चीट करणार आहे ते नको. आणि ह्या प्रेशर खालती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर प्रेशर आणून ह्या पुढले दोन दिवस ते कॅप्टनसी करणार नाहीत. ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर जो आहे टीम पेन तो कॅप्टनसी करेल. धन्यवाद गौरव या संपूर्ण माहितीबद्दल. तर अखेर सगळ्या स्तरातून निषेध झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथनं राजीनामा दिलेला आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.